इंदापूरकरांनो, मी सभेला जातोय, मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, कारण योजनाच आम्ही इतक्या चांगल्या दिल्यात. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं गेल्या काही वर्षामध्ये जो निधी आम्ही दिला, त्याच्या आधी पण सरकारमध्ये असताना आमचा दत्तामामा राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम होता, त्याही वेळेस मी अर्थमंत्री होतो, त्यावेळेस राज्याला, जिल्ह्याला आणि वेगवेगळ्या तालुक्याला निधी देण्याचा प्रयत्न केला. शेवटी आमदार आपण कशाकरता निवडून देतो? आपल्या इथली विकास कामं करण्याकरता. आणि आम्ही गेल्या 5 वर्षाच्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातनं आणि त्याच्या आधीच्या सरकारच्या माध्यमातनं विकास कामं केलेली आहेत, त्याचा उल्लेख दत्ताबाबांनी केला. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माय माऊलींना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी काही खोटं बोलत नाही किंवा मला खोटं बोलून काही मिळवायचं देखील नाही. आत्ता मामांनी सांगितलं की 5000 कोटीची कामं दिली. मामांनी थोडासा त्याच्यामध्ये आकडा लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्याला सांगतो, मामा दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर 2019 ते 2024 या काळामध्ये मी तुमच्या तालुक्याला 5495 कोटी रुपये आणि 5495 कोटी आणि 34 लाख रुपये दिले. तुम्ही म्हणाल काय अजित पवार एवढं तुम्ही सांगताय? महत्वाचंच सांगतो, इंदापूर तालुक्यात माझ्या बारामती तालुक्यातनं जो पालखी मार्ग निघतो आणि इंदापूर तालुका संपेपर्यंत जातो, त्याचीच किंमत 760 कोटी आहे. हॅम अंतर्गत अकोले कळस शेळगाव निमसाखर डाळस कळस वालचंदनगर रस्ता 44 किलोमीटरचा 237 कोटी रुपयाला त्याला मान्यता दिली, त्याचं निविदा स्तरावर काम चाललेलं आहे. उजनी धरण जलस्तरावर शिरसोडी ते कुगाव दरम्यान जलसेतू, तो माझा करमाळा तालुक्याचा आमदार, इंदापूर तालुक्याचा आमदार, दोन्ही आपल्या विचाराचे, 382 कोटी रुपये त्याला मान्यता दिली आणि त्याचं भूमिपूजन आज केलं. त्याच्यातून करमाळ्याचं चित्र बदलून जाणार आहे, माझ्या इंदापूरचं चित्र बदलून जाणार आहे. लोकांना 1.5 तास यावं लागायचं, कधी नावेत न येताना लाटा आल्यानंतर नाव उलटायची, माणसाचं जीवितहानी व्हायची, अनेक प्रकारच्या समस्याला सामोरं जावं लागायचं. आणि पूल असा तसा केला नाही, 7.5 मीटरचा त्याच्यामध्ये पूल, म्हणजे 7.5 मीटरचा रुंदीचा आणि जवळपास 12 मीटर रुंदीचा पूल आहे. त्याच्यातनं व्यवस्थित वाहनं, 4 पदरी 2 डबल ट्रेलर ट्रॅक्टर जायचं म्हटलं तर जाईल, अशा प्रकारची व्यवस्था केली. आपल्या इथं सकाळीच इंदापूरचं शहर मलनिस्सारण भूमिगत गटार 61 कोटीला मान्यता, त्याचं भूमिपूजन केलं. इंदापूर तालुक्यामध्ये बांधकाम विभागातर्फे भिगवण विकास कामं 487 कोटीची आणि इंदापूर विपल विभाग विकास कामं 457 कोटीची. पाणी पुरवठ्याची कामं ही आपण जवळपास 214 कोटी रुपयाची त्या ठिकाणी केली. आणि अजून एक पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये एक मोठं काम आपण आपल्या तालुक्याच्या करता त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याचा पण उल्लेख त्यामध्ये आहे. याही गोष्टीचा अंतर्भाव आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. 597 कोटीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना, शिवाय 132 कोटीची शहरातली कामं, शिवाय बरेच वर्ष माझ्या बारामती तालुका आणि इंदापूर तालुक्याची जी काही योजना होती ती योजना, त्या योजनेला मान्यता देण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला. ती उपसा सिंचन योजना लाकडी लिंबोडी, त्याच्याबद्दल बरेच वर्ष त्या ठिकाणी चाललेलं होतं, पण काही ना काही अडचण यायची. जलसंपदा विभागामार्फत लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना 350 कोटीची, त्याच्यामध्ये 10 गावं मला वाटतं इंदापूर तालुक्यातली आणि 7 गावं बारामती तालुक्यातली, ज्या भागामध्ये कधी पाणी घेत जात नव्हतं इथं अशा सगळ्या योजना 5500 कोटीच्या. शेवटी आजपर्यंत मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, जसं महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्यांच्या ज्यांच्या टर्म ह्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या झाल्या त्याच्यात सगळ्यात जास्त जर कुठल्या टर्मला निधी आला तर तो 2019 ते 2024 हा दत्तामामा भरणे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर.